स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीच्या बॅच मधील पुढचं लेक्चर अंतराळ व संरक्षण बद्दल सुरू करूया. पुढची महत्वाची न्यूज आहे प्रोजेक्ट नेत्र बद्दल. का ही न्यूज महत्वाची आहे, तर रिसेंटली तुमच्या लक्षात आलं असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवकाशामध्ये उपग्रह सोडण्यात येतात आणि मग हे उपग्रह त्यांचा जो कालावधी आहे, त्यांचा लाईफ स्पॅन आहे, मग तो 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या कालावधीनंतर हे डिफंक्ट होतात आणि मग त्यांचे जे तुकडे असतात ते अवकाशात असतात आणि मग हे तुकडे अवकाशामध्ये गोल फिरत असताना, बर्न आउट होत असताना एखाद्या सध्याच्या करंट सॅटेलाइटला किंवा करंट अवकाश यानाला इजा पोहोचवू शकतात. तर त्यामुळे त्या ठिकाणी या ऑब्जेक्टचं ट्रॅक करणं, यांचं अनालिसिस करणं व त्यांना आपण जर खाली आणू शकत असेल तर त्याची अर्ली वॉर्निंग देणं याबद्दलचं हे महत्वाचं प्रोजेक्ट नेत्र आहे. इथं हा जो शब्द आहे नेत्रा, याचा फुलफॉर्म आहे, नेत्राचा फुलफॉर्म काय आहे थोडं इंटरेस्टिंग आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. नेत्राचा फुलफॉर्म आहे नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड अनालिसिस. नेटवर्क फॉर स्पेस ऑब्जेक्ट ट्रॅकिंग अँड अनालिसिस ही एक प्रकारची अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे, तुम्हाला लवकर जागरूक करणारी, तुम्हाला धोक्याची जाणीव करून देणारी एक अर्ली वॉर्निंग सिस्टीम आहे. काय आहे हा इस्रोचा उपक्रम आहे, उद्देश आहे भारतीय उपग्रहांचा अंतराळातील कचरा व इतर धोक्यांपासून बचाव करणे. यामध्ये ही अर्ली वॉर्निंग सिस्टीम, ज्याला आपण प्रारंभिक चेतावणी प्रणाली सुद्धा म्हणतो, याचा अपेक्षित खर्च जवळपास 400 कोटी रुपये आहे. याचा फायदा असेल अंतराळातील कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या धोक्याचा पूर्वअंदाज व क्षेपणास्त्र अंतराळ हल्ल्याविरुद्ध देशाला इशारा देणं हा याचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये टेलिस्कोप व राडार यांचा समावेश असतो, ट्रॅकिंग आणि अनालिसिस असते. सध्या इस्रो हे नोराड नावाच्या या सिस्टीमवर अवलंबून आहे. या नोराडचं फुलफॉर्म लक्षात ठेवा, फुलफॉर्म आहे नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड. यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो, नोराडचा फुलफॉर्म आहे नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड. हा फुलफॉर्म लक्षात ठेवा, नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांड यावर सुद्धा अवलंबून आहे नोराड. आता या ठिकाणी हा जो स्पेस मधला कचरा आहे त्याबद्दल एक महत्वाचा सिंड्रोम आहे, ज्याला आपण केसलर्स सिंड्रोम सुद्धा म्हणतो. केसलर हा शब्द लक्षात ठेवा, केसलर सिंड्रोम हा स्पेस मधील जो कचरा आहे याबद्दलचा महत्वाचा सिंड्रोम आहे, की ज्यामध्ये स्पेस मधल्या कचऱ्यापासून काय धोका होऊ शकतो त्याबद्दल नासाचे सायंटिस्ट केसलर यांनी दिलेला हा महत्वाचा धोका आहे, की ज्यामध्ये आपल्याला काय काय धोका होऊ शकतो, काय अडचणी होऊ शकतात, त्यावर काय उपाययोजना करायला हवी, भविष्यातील या अंतराळातील कचऱ्याचा आपल्याला किती लॉस होऊ शकतो हे सगळं सांगणारा हा केसलर सिंड्रोम आहे. इथं लक्षात घ्या, या केसलर सिंड्रोमलाच केसलर इफेक्ट, कोलिजनल कॅस्केटिंग किंवा अब्लेशन कॅस्केट सुद्धा म्हणतात. इथे लक्षात घ्या, या प्रकारच्या अंतराळातील कचऱ्यापासून धोका होण्याचा चान्स हा लो अर्थ ऑर्बिट मध्ये जास्त असतो. LEO हे सुद्धा शिकवणार आहे हा धोका लो अर्थ ऑर्बिट मध्ये जास्त प्रमाणात असतो, महत्वाचा मुद्दा. चालेल, त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे INS इम्फाळ बद्दल. INS जसं ब्रिटिशकालीन इतिहास वाचत असताना आपण एक शब्द ऐकायचो, तर शब्द होता HMS. म्हणजे काय HMS चा फुलफॉर्म काय होतो, हर मॅजेस्टीज शिप, इंग्लंडच्या राणीचं जहाज. मग INS चा फुलफॉर्म काय होतो, इंडियन नेव्हल शिप. लक्षात ठेवा, INS चा फुलफॉर्म होतो इंडियन नेव्हल शिप, ब्रिटिशांच्या काळात त्याचं नाव असायचं HMS, म्हणजे काय हर मॅजेस्टीज शिप. तर INS इम्फाळ जे आहे याचं पूर्वीचं नाव INS पॅराद्वीप असं होतं. पॅराद्वीप काय आहे, ओरिसामधील एक अत्यंत महत्वाचं बंदर आहे. याचं जलावतरण 20 एप्रिल 2019 माझगाव डॉक मध्ये होणार आहे. ही एक प्रकारची विनाशिका युद्ध नौका आहे, याला स्टिल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर सुद्धा म्हणलं जातं. हे नाव लक्षात ठेवा, स्टिल्थ गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर सुद्धा म्हणलं जातं. यामध्ये हा प्रकल्प 15B याच्या अंतर्गत संपूर्ण भारतीय बनावटीची तिसरी युद्ध नौका आहे.
INS इम्फाळ ही तिसरी आहे. पहिल्या दोनचं नाव आहे INS विशाखापट्टणम, INS मारमागोवा. युद्धनौकांचे नावं लक्षात ठेवा, INS विशाखापट्टणम, INS मारमागोवा आणि तिसरं आहे INS इम्फाळ. यामध्ये 2023 पर्यंत भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये याचा समावेश करणं हा महत्वाचा उद्देश आहे. याचा वर्ग किंवा क्लास विशाखापट्टणम आहे. बांधणी माझगाव डॉक लिमिटेड इथं झालेली आहे. याचं डिझाईन नौदल डिझाईन महासंचालनालयाने केलेलं आहे. वैशिष्ट्य वजन जवळपास 3,057 टन तर लांबी 163 मीटर आहे. याची रुंदी 17.4 मीटर. अत्याधुनिक सेन्सर्स, रडार व क्षेपणास्त्रांनी सुसज्ज शत्रूच्या रडारला चकवा देण्याची सक्षम असणारी युद्ध नौका आहे. INS विशाखापट्टणम, INS मारमागोवा, INS इम्फाळ प्रोजेक्ट 15B या प्रोजेक्ट मधील ती विशाखापट्टणम क्लास मधील महत्वाची युद्ध नौका आहे. जे शब्द मी पुन्हा पुन्हा थोडस स्पेसिफिकली फोर्स करून सांगतो ते शब्द लक्षात ठेवा, कारण त्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढचं आहे, थोडं इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. ही न्यूज तुम्ही एसे मध्ये सुद्धा वापरू शकता. फर्स्ट ऑल वुमेन स्पेस वॉक. स्पेस वॉक म्हणजे काय? अंतराळात चालणं. अंतराळामध्ये काय जमीन नसते, काय नसते, म्हणजे तुम्ही कुठं चलता तर अंतराळाच्या त्या पोकळीमध्ये चलता. तर पहिल्यांदा फक्त महिला क्रू किंवा महिला अंतराळवीर स्पेसमध्ये चालण्यासाठी गेल्या होत्या. यामुळे ही घटना ऐतिहासिक आहे, खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. फर्स्ट ऑल वुमेन स्पेस वॉक. स्पेस वॉक केल्याची तारीख लक्षात ठेवा, कारण यावर प्रश्न येऊ शकतो किंवा रादर यावर प्रश्न यायलाच हवा. हे महत्वाचं आहे, कारण अभिमानाची गोष्ट आहे, खूप मोठं माइलस्टोन पार केलेलं आहे. त्यामुळे डेट लक्षात ठेवा, 18 ऑक्टोबर 2019. पूर्णपणे महिलांनी केलेला हा पहिला स्पेस वॉक होता. स्पेस वॉक केलेल्या महिलांची नावं आहेत क्रिस्टिना कोच, ज्या अमेरिकेच्या आहेत, आणि जेसिका मीर, या सुद्धा अमेरिकेच्या आहेत. क्रिस्टिना यांचा हा चौथा तर जेसिका यांचा हा पहिलाच स्पेस वॉक होता. क्रिस्टिना कोच, जेसिका मीर. परीक्षेत प्रश्न येऊ अथवा न येऊ तुम्हाला ही नावं माहीतच असायला हवी, क्रिस्टिना कोच आणि जेसिका मीर. स्पेस वॉकचं कारण होतं अवकाश स्थानकाच्या देखभाली अंतर्गत बॅटऱ्या बदलण्यासाठी. स्पेस वॉक करणारी पहिली महिला स्वेतलाना सवित्स्काया रशियाच्या होत्या. नाव लक्षात ठेवा, स्पेस वॉक करणारी, मात्र त्यांनी इतर पुरुष अंतराळवीरांसोबत स्पेस वॉक केला होता. या ठिकाणी या दोनही महिलाच फक्त गेल्या होत्या, त्यामुळे या दोघांची नावं सुद्धा महत्वाची आहेत, क्रिस्टिना कोच, जेसिका मीर. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सगळ्यात पहिलं स्पेस वॉक करणाऱ्या महिलेचं नाव आहे स्वेतलाना सवित्स्काया. त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे INS वेला बद्दल. INS वेला म्हणजे इंडियन नेव्हल शिप वेला. काय आहे? तर ही भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 75 मधील चौथी पाणबुडी आहे. INS वेला ही काय आहे? सबमरीन आहे, पाणबुडी आहे. याचं जलावतरण 6 मे 2019 ला माझगाव डॉक इथं झालं. ही डेट लक्षात नाही ठेवली तरी सुद्धा चालतं. याची श्रेणी किंवा कोणत्या क्लासची सबमरीन आहे, तर ही कलावरी क्लास मधील सबमरीन आहे. याची निर्मिती माझगाव डॉक लिमिटेडने केलेली आहे. तांत्रिक सहाय्य फ्रेंच नेव्हल ग्रुपने दिलेलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, पाणबुडीचा प्रकार ही डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत कलावरी श्रेणीमध्ये 6 पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे. त्यांची नावं लक्षात ठेवा, INS कलावरी, INS खांदेरी, INS करंज, INS वेला, INS वागीर आणि INS वागशीर. सर्वच्या सर्व नावं महत्वाची आहेत. त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज आहे चांद्रयान 2 बद्दल. चांद्रयान 2 जे भारतीय इस्रोचं व भारताचं खूप ॲम्बिशियस असं प्रोजेक्ट होता, ज्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात यश मिळवू शकलो. काही तांत्रिक बाबी जरी असेल तरीही आपण यामध्ये मिळवलेलं यश हे दैदिप्यमान आहे, जे महत्वाचं आहे. चांद्रयान 2 च्या सगळ्या डेट्स महत्वाच्या आहेत. चांद्रयान 2 चा प्रक्षेपण दिनांक आहे 22 जुलै 2019. ऍक्च्युली खराब हवामानामुळं ही जी प्रक्षेपण आहे 7 दिवसांनी लेट झालं. नियोजित डेट होती 15 जुलै 2019. याचं प्रक्षेपक आहे GSLV MK3M1, ज्याला आपण बाहुबली किंवा फॅट बॉय या नावानं सुद्धा ओळखतो. GSLV चा फुल फॉर्म आहे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. लक्षात ठेवा, GSLV चा फुल फॉर्म आहे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. मग याचं प्रक्षेपण स्थळ आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा, आणि याचं वजन आहे 3,850 किलोग्रॅम. मग या मोहिमेचा खर्च हा 950 कोटी. प्रकल्पाचे संचालक मुथय्या वनिता या होत्या. मोहीम संचालक ऋतू कधीराल होते. चंद्राच्या भूमीपासून 2.1 किलोमीटर उंचीवर असताना या चांद्रयानचा इस्रो सोबतचा संपर्क तुटला. हे महत्वाचं आहे. इस्रोच्या मुख्यालयातील चांद्रयान 2 चा संपर्क तुटल्याची तारीख आहे 7 सप्टेंबर 2019. ही सुद्धा डेट महत्वाची आहे.
कोणत्या तारखेला चांद्रयानाचा संपर्क तुटला, ती डेट आहे 7 सप्टेंबर 2019. मग हे जे चांद्रयान 2 आहे याची वैशिष्ट्य काय आहेत पाहूयात. इथे लक्षात घ्या, महत्वाची वैशिष्ट्य आहेत, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर साऊथ पोलवर 70 डिग्रीवर अलगद अवतरण म्हणजे काय सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला असता भारत. सॉफ्ट लँडिंग, नॉर्मली बाकीचे लँडिंग असतात त्या क्रॅश लँडिंग असतात ज्यामध्ये बाहेरचं आवरण सगळं तुटतानी मग ते लँडर बाहेर पडतं. तर जर समजा दक्षिण ध्रुवावरती 70 डिग्रीवर जर आपलं चांद्रयान उतरलं असतं तर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला असता. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. मोहीम यशस्वी झाली असती तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील चौथा देश ठरला असता. रशिया, अमेरिका आणि चीन. दक्षिण ध्रुवावर मात्र या प्रकारची लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला असता. मोहिमेचे भाग एक ऑर्बिटर होतं ज्याचं काम होतं घिरट्या घालणं. ऑर्बिट करणं म्हणजे काय, घिरट्या घालणं. ऑर्बिटरचं वजन 2379 किलोग्राम होतं. एक वर्ष चंद्राच्या कक्षेत 100x100 ध्रुवीय कक्षा फिरत राहिला असता. उड्डाणाच्या वेळी व नंतर इस्रोच्या बॅलुलू येथील इंडियन डीप स्पेस नेटवर्क IDSN ला संदेश पाठवेल विक्रम लँडरशी याचा संपर्क राहणार होता. दुसरं आहे विक्रम लँडर, जे आपण मागच्या न्यूजमध्ये पाहितलं. विक्रम लँडरला जे नाव आहे हे विक्रम साराभाई, ज्यांना भारताच्या अवकाशाचे जनक असं म्हणलं जातं, त्यांच्या नावाने या लँडरला नाव आहे विक्रम लँडर. याचं वजन 1471 किलोग्राम. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांचं नाव. एक चंद्र दिवस, लक्षात ठेवा, पृथ्वीवरील एक दिवस, चंद्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस असतात. हे युनिट लक्षात ठेवा, चंद्रावरील एक दिवस म्हणजे काय असतं, पृथ्वीवरील 14 दिवस असतात. तर काम करण्यारूप रचना करण्यात आली होती. या विक्रम लँडरच्या मदतीने सॉफ्ट लँडिंग करण्याचं टार्गेट होतं. ऑर्बिटर, रोवर आणि बॅलुलू येथील इंडियन डीप स्पेस नेटवर्क याच्याशी संपर्क करणं उद्देश होतं. आता या ठिकाणी मॅन्झियस आणि सिम्पेलियस या दोन विवरांच्या दरम्यान असणाऱ्या सपाट जागेवर याचं लँडिंग होतं. लक्षात ठेवा, मॅन्झिनस आणि सिम्पेलियस या दोन विवरांच्या मध्यभागी असणारं हे काय होतं, सॉफ्ट लँडिंगचं टार्गेट होतं. रोवर ज्याचं नाव प्रज्ञान असं होतं, 6 चाकाची ही बग्गीसारखी गाडी होती. प्रज्ञान म्हणजे प्रज्ञा म्हणजे विजडम, नॉलेज. 500 मीटरचा प्रवास, फक्त विक्रमशी संपर्क, एकूण पेलोड यावरती 14 होते. आता यामध्ये लक्षात घ्या, चांद्रयान 2 काही महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास करणार होतं. चांद्रयान 1 ने शोधलेल्या पाण्याचा रेणू पुढील अभ्यासासाठी, खनिजांची ओळख व वितरण, भूकंपशास्त्र, भूरचना, हे सगळं अभ्यास करणं टार्गेट होतं. पृष्ठभागाची रासायनिक रचना काय आहे, चंद्राच्या सूक्ष्म वातावरणाच्या रचनेचा अभ्यास करणं, जमिनीवरील थराच्या उष्ण भौतिक गुणधर्माचा अभ्यास करणं हे टार्गेट होतं. चांद्रयान 2 सोबतच आपण काय करूया, चांद्रयान 1 बद्दल थोडीशी माहिती पाहूया, जास्त नाही. ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती. याचं प्रक्षेपण 22 ऑक्टोबर 2008 करण्यात आलं होतं. प्रक्षेपक होतं PSLV XL C11. चंद्राच्या कक्षेत 8 नोव्हेंबर 2008 पोहोचलं. कालावधी 10 महिने, नियोजित 2 वर्ष होतं. याचं वजन जवळपास 1380 किलोग्राम होतं. तर शेवटचा संपर्क 28 ऑगस्ट 2009 या दिवशी झाला होता. 28 ऑगस्ट 2009 या दिवशी याच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. आता पुढचं महत्वाचं न्यूज आहे मिशन शक्ती बद्दल. मिशन शक्ती काय आहे, तर नॉर्मली आपला डिफंक्ट झालेला किंवा खराब झालेला, आउटडेटेड झालेला जो सॅटेलाइट वरती अवकाशामध्ये असतो, हा सॅटेलाइट बाकीच्या सर्व सॅटेलाइटला, बाकीच्या आपल्या अवकाश मोहिमांना सुद्धा एक प्रकारचा धोका असतो. तर यावेळी हा सॅटेलाइट समुद्रामध्ये पाडण्यासाठी मिशन शक्ती नावाचा हे प्रोग्राम, हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. या मोहिमेच्या अंतर्गत अवकाशातील उपग्रह पाडण्याची सिद्धी भारताने साध्य केलेली आहे. अशा प्रकारे उपग्रह पाडण्याची क्षमता मिळवणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन यांच्या नंतरचा जगातील चौथा देश ठरला आहे. तर भारताला या प्रकारचं हे जे यश आहे हे पहिल्याच प्रयत्नात मिळालेलं आहे. बाकी सर्व देशांना खूप जास्त प्रयत्न करावे लागले. भारताने मात्र हे तंत्रज्ञान पहिल्याच प्रयत्नात मिळवलेलं आहे, पहिल्याच प्रयत्नात. आता यामध्ये लक्षात ठेवा, लो अर्थ ऑर्बिट मध्ये जो सॅटेलाइट असतो मध्ये फिरणारा 300 किलोमीटर अंतरावरील उपग्रह हा उपग्रह भेदी क्षेपणास्त्र अँटी सॅटेलाइट सिस्टीम केवळ 3 मिनिटात पाडण्यात आला. उपग्रहाचा वेग साधारणपणे 20 ते 28 हजार किलोमीटर प्रति तास होता. इस्रो आणि DRDOच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे ही कामगिरी पार पाडली. आता इथं लक्षात घ्या एक महत्वाची बाब आहे,
पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहाला नष्ट करू शकेल अशा क्षेपणास्त्राला आपण उपग्रह भेदी क्षेपणास्त्र ASAT असं म्हणतो. हे प्रामुख्याने पृथ्वीभोवती 2000 किलोमीटर पर्यंतच्या कक्षेत फिरणाऱ्या लष्करी उपयोगाच्या उपग्रहांचा वेध घेण्यासाठी विकसित केलेले असतात. ते सॅटेलाइट पाडण्यासाठी असतात. आता या ठिकाणी मी खूपदा 2-3 वेळेस लो अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट आणि हाय अर्थ ऑर्बिट हे शब्द वापरले. त्यांची हाईट काय असते आपण समजून घ्या. तर अल्टिट्यूड नुसार किंवा उंचीनुसार तीन प्रकारचे सॅटेलाइट असतात. एक असतात ज्याला आपण म्हणतो लो अर्थ ऑर्बिट, लो अर्थ ऑर्बिट. दुसरं असतं मीडियम अर्थ ऑर्बिट आणि तिसरं असतं हाय अर्थ ऑर्बिट. मग यांची उंची काय आहे इथे लक्षात घ्या. लो अर्थ ऑर्बिटची उंची आहे 2000 किलोमीटर पेक्षा कमी, लेस दॅन 2000 किलोमीटर, म्हणजे काय 1200 मैल पेक्षा कमी. जे सॅटेलाइट 2000 किलोमीटर पेक्षा कमी उंचीवरती उडतात त्यांना आपण लो अर्थ ऑर्बिट मधील सॅटेलाइट असं म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे मीडियम अर्थ ऑर्बिट, याची उंची असते 2000 किलोमीटर ते 35786 किलोमीटर. 35786 किलोमीटर ज्या ठिकाणी जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च केले जातात, ज्यांचा पृथ्वीभोवती परिभ्रमण फिरण्याचा वेग हा पृथ्वीसारखाच असतो. जे पृथ्वीवरनं पाहितलेले असतात स्टेशनरी दिसतात तेव्हा त्यांना जिओ स्टेशनरी सॅटेलाइट असं म्हणलं जातं. तर मीडियम अर्थ ऑर्बिटचं उंची असते 2000 किलोमीटर ते 35786 किलोमीटर, म्हणजे ऍव्हरेज 36000 किलोमीटर. आणि त्यानंतर पुढचं हाय अर्थ ऑर्बिट हे जवळपास 35786 किलोमीटर उंचीवरती असतात. आता इथं महत्वाची गोष्ट, जगभरातील ज्या सर्व महत्वाच्या नेव्हिगेशन सिस्टीम्स आहेत ज्यांच्याबद्दल मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, जगभरातील सर्व महत्वाच्या नेव्हिगेशन सिस्टीम या मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये असतात. परत एकदा सांगतो, महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, जगभरातील सर्व महत्वाच्या नेव्हिगेशन सिस्टीम्स या मीडियम अर्थ ऑर्बिट या ठिकाणी असतात. मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये काय काय येतं तर यामध्ये GPS हे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, त्यानंतर युरोपची गॅलिलिओ, त्यानंतर बायडू चायनाची, त्यानंतर रशियाची ग्लोनास आणि भारताची IRNSS म्हणजेच काय इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. तर लक्षात ठेवा मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये GPS म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, युरोपियन युनियनची गॅलिलिओ, चायनाची बायडू आणि रशियाची ग्लोनास. ग्लोनास म्हणजे काय ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. या सर्वच्या सर्व सिस्टीम ज्या नेव्हिगेशन सिस्टीम आहेत या मीडियम अर्थ ऑर्बिट मध्ये येतात, ज्यांची उंची 2000 किलोमीटर ते 35786 किलोमीटर आहे. ज्यांची उंची 2000 किलोमीटर ते 35786 किलोमीटर एवढी आहे. आता इथे लक्षात ठेवा मोस्ट ऑफ द सॅटेलाइट जेव्हा या उंचीवरती असतात तर कोणत्या सॅटेलाइटला सर्वात जास्त ड्रॅग सर्वात जास्त फोर्स सहन करावा लागतो. तर याबाबत महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, जे सर्व सॅटेलाइट 800 किलोमीटर पेक्षा कमी उंचीवरती उडतात, जे सर्व सॅटेलाइट 800 किलोमीटर पेक्षा कमी उंचीवरती उडतात त्या सर्व सॅटेलाइटला ऍटमॉस्फेरिक ड्रॅग सहन करावा लागतो, म्हणजे काय वातावरणाचा ताण सहन करावा लागतो. महत्वाचा मुद्दा आहे जे सर्व सॅटेलाइट 800 किलोमीटर पेक्षा कमी उंचीवरती उडतात या सर्व सॅटेलाइट्सला ऍटमॉस्फेरिक ड्रॅग सहन करावा लागतो. या सर्वच्या सर्व सॅटेलाइटला ऍटमॉस्फेरिक ड्रॅग सहन करावा लागतो. चालेल, आता हे झालं उंचीनुसार सर्व ऑर्बिट्सची नावं. आता एखादा सॅटेलाइट किंवा एखादा पृथ्वी किंवा एखादा स्टार हा कुणाभोवती फिरतोय, कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतोय यानुसार ऑर्बिटची वेगवेगळी नावं असतात. तर या ऑर्बिटची नावं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं ऑर्बिटचं नाव आहे गॅलॅक्टो सेंट्रिक ऑर्बिट. आपली जी आकाशगंगा आहे ज्याला आपण गॅलेक्सी असं म्हणतो, तर या गॅलेक्सीच्या सेंटरच्या भोवती जे सर्व स्टार्स जे सर्व तारे फिरतात त्यांच्या फिरण्याला आपण काय म्हणतो गॅलेक्टो सेंट्रिक ऑर्बिट असं म्हणतो. आकाशगंगा
म्हणजेच गॅलेक्सी. गॅलेक्सीच्या सेंटरला आजूबाजूला जे सर्व स्टार्स फिरतात त्यांना आपण काय म्हणतो, गॅलेक्टोसेंट्रिक ऑर्बिट असं म्हणतो. पहिलं गॅलेक्टोसेंट्रिक, दुसरं आहे हेलिओसेंट्रिक ऑर्बिट. आपले सर्व जे ग्रह आहेत, प्लॅनेट्स आहेत, हे सर्व प्लॅनेट्स सूर्याच्या भोवती फिरतात. हे सर्व प्लॅनेट्स सूर्याच्या भोवती फिरतात. यामुळं सूर्याच्या भोवती ज्या फिरणारे जो ज्या ऑर्बिटमध्ये फिरतात त्याला आपण हेलिओसेंट्रिक ऑर्बिट असं म्हणतो. म्हणजे काय, सूर्याच्या भोवती. त्यानंतर पुढचं आहे ज्याला आपण म्हणतो जिओसेंट्रिक ऑर्बिट. जिओसेंट्रिक ऑर्बिट हे कुठं असतं, पृथ्वीच्या भोवती फिरणारा जो ऑर्बिट आहे त्याला आपण जिओसेंट्रिक असं म्हणतो, पृथ्वीच्या भोवती. त्यानंतर लुनार ऑर्बिट, चंद्राच्या भोवती फिरणारा जो ऑर्बिट आहे त्याला आपण लुनार ऑर्बिट असं म्हणतो, लुनार ऑर्बिट चंद्राच्या भोवती. आणि सर्वात शेवटचा आहे तो आहे एरिओसेंट्रिक ऑर्बिट. एरिओ हा कोणा भोवती आहे, हा मार्स भोवती जो ऑर्बिट आहे त्याला आपण एरिओसेंट्रिक ऑर्बिट या नावाने ओळखतो. लक्षात ठेवा, सर्व ऑर्बिटची परत एकदा नावं सांगतो, हे बेसिक खूप महत्वाचं आहे. उंचीनुसार तीन प्रकारचे ऑर्बिट्स आहेत, लो अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट, हाय अर्थ ऑर्बिट. लो अर्थ ऑर्बिटमध्ये उंची असते 2000 किलोमीटरच्या खाली, मीडियम अर्थची उंची असते 2000 किलोमीटर ते 35,786 किलोमीटर, आणि हाय अर्थ ऑर्बिटची उंची असते 35,786 किलोमीटर ते त्यापेक्षा जास्त. मग जगभरामधील ज्या सर्व महत्वाच्या GPS सिस्टीम्स आहेत, नेव्हिगेशन सिस्टीम्स आहेत, या सर्वच्या सर्व नेव्हिगेशन सिस्टीम मेजॉरिटी या मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये येतात. ज्यांचे नावं मी तुम्हाला सांगितली, एक अमेरिकेचं GPS आहे ज्याला आपण ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असं म्हणतो. त्यानंतर युरोपियन युनियनचं गॅलिलिओ आहे, त्यानंतर चायनाचं बायडो आहे, रशियाचं ग्लोनास आहे, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. भारताचं IRNSS येतंय, म्हणजे इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम येतं. हे उंचीनुसार. मग पुढचं आहे ते आहे त्यांचं कोणाच्या भोवती फिरतात त्यानुसार. सगळ्यात पहिलं आहे जे आहे गॅलेक्टोसेंट्रिक, आकाशगंगेच्या केंद्राच्या भोवती जे फिरणारे असतात त्यांना आपण गॅलेक्टोसेंट्रिक असं म्हणतो. दुसरं आहे हेलिओसेंट्रिक, हेलिओसेंट्रिक हे सूर्याच्या भोवती आहे. तिसरं आहे जिओसेंट्रिक जे पृथ्वीच्या भोवती आहे. पाचवं आहे लुनार सेंट्रिक जे चंद्राच्या भोवती आहे. आणि सर्वात शेवटचं आहे एरोसेंट्रिक जे मार्सच्या भोवती आहे. एवढ्या डिटेलमध्ये राज्यसेवा प्रश्न विचारत नाही, मात्र भविष्याचा कल असा आहे की परीक्षा अवघड होत जाणार आहे, सो तुम्हाला त्या सोयीने तयारी करणं आवश्यक आहे. तर आपण अंतराळाच्या पुढची न्यूज घेऊन लवकरात लवकर भेटूया. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण भेटूया, धन्यवाद, थँक्यू. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.